काहीतरी मस्त चटपटीत कर जेवाला, पण काहीतरी बटाट्याच किंवा तळून केलेलं नको आणि जरा पोट भरीच कर। अरे देवा, एवढ्या सगळ्या डिमांड आणि फ्रीज मध्ये तर एक ही भाजी नाही, आता काय करू मी? असे डायलॉग तुमच्या घरी नेहमीच होत असतील, तर यासाठीच आज आपण करूयात आचारी पराठे। तुम्ही सुरुवातीला ऐकलं तसंच, ही अगदी झटपट, अगदी कमी साहित्यात होणारी मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे, जी पोटभरीसाठी सुद्धा आहे। सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये घेऊयात कणिक। इथे मी साधारण 9 ते 10 पराठे करणार आहे, त्या अंदाजाने मी घेतली आहे 3 कप कणिक। त्यात आता मी घालती आहे वाटलेलं लोणचं। मी घरात जे आपल्या लोणचं असतं, लिंबाचं, कैरीचं किंवा जे तुमच्याकडे असेल ते, मी घेतलेलं आहे कैरीचं लोणचं, आणि विदाउट बाठाच्या ज्या फोडी आहेत त्या मी सगळ्या मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी घालती अगदी रंगासाठी थोडंसं तिखट। त्याचबरोबर मी घालणार आहे ह्याच्यात थोडंसं चवीसाठीच धण्याजिऱ्याची पावडर। आता लोणचं आणि कणिक हे सोडून तुम्हाला बाकी कुठलेही पदार्थ अगदी घालायलाच हवेत असं नाही। त्याचबरोबर मी घालती आहे थोडी कसुरी मेथी। कसुरी मेथीमुळे पण या पराठ्याला खूप छान चव येते, आणि लोणचं असल्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण लोणच्यात ऑलरेडी भरपूर मीठ असतं। आता हे सगळं आपण चांगलं एकत्र करायचं आहे आणि घट्टसर अशी पराठ्याची कणिक मळायची आहे। आता या पराठ्यांसाठी मी साधारण 3 कप कणिक घेतली होती, म्हणजे गव्हाचं पीठ, आणि 1/2 कप लोणचं घेतलं होतं। मी इथे कैरीचं लोणचं घेतलं होतं। तुम्हाला मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला जे आवडतं ते लोणचं तुम्ही घेतलं तरी चालेल। आणि ह्याच्यात आता मी गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालणार आहे। साधारण 1/2 कप पाणी ह्याच्यात मावतं। ह्याच्याहून जास्त पाणी घालून ही कणिक एकदम सैल करू नकात, कारण पराठे मग खुसखुशीत होणार नाहीत। आपण या कणकेत लोणचं घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला बाकी काहीही फ्लेवरिंगसाठी घालायची गरज नाही किंवा तेलसुद्धा घालायची गरज नाही। अगदी व्यवस्थित छान ही कणिक मळली जाते आणि मस्त असे पराठे होतात। आता मी पुरीपेक्षा जराशी सैल आणि पोळीपेक्षा घट्ट अशी कणिक इथे मळून घेतलेली आहे। आपण आता पराठे लाटायची तयारी करूयात। आपण नॉर्मली जशी पोळी लाटतो किंवा पराठे करतो त्याप्रकारेच आपण हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। आता पोळीपेक्षा ही कणिक जराशी घट्ट ठेवल्यामुळे पराठे खुसखुशीत व्हायला मदत होते, त्यामुळे तुम्ही पोळीसारखी ही कणिक जराशी सैल करू नकात। आणि आज इथे मी कसुरी मेथी वापरलेली आहे, पण जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही काहीही नाही घातलं तरी चालेल, किंवा थोडीशी कोथिंबीर चिरून घातली तरी चालेल, किंवा जर तुमच्याकडे ताजी थोडी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरली तरी चालेल। हे मुख्य म्हणजे पराठे अतिशय सोपे आहेत करायला, खूप झटपट होतात, याच्यासाठी कुठलीही भाजी किंवा वेगळं काही इंग्रेडियंट लागत नाही, आणि हे कशाबरोबर खायचं हाही प्रश्न नसतो, कारण लोणच्याचा चटपटीतपणा ह्याच्यात इतका मस्त येतो की तुम्ही नुसतं तुपाबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा अगदीच काहीही नाही, नुसतंच जसेच्या तसे खाल्लेत तरी ते खूप मस्त लागतात। आता आपण हे पराठे भाजून घेऊयात। दोन्ही बाजूला चांगलं तेल लावून आपण हे पराठे चांगले दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे चांगले खरपूस होतील। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं किंवा बटर वापरलं तरी चालतं। सर्व्ह करताना सुद्धा तुम्ही तुपाबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता, किंवा दह्याबरोबर, घरच्या लोण्याबरोबर, किंवा मस्त अमूल बटरबरोबर पण तुम्ही सर्व्ह करू शकता। झटपट ब्रेकफास्टसाठी हा पराठा चांगला ऑप्शन आहे, किंवा स्कूलमध्ये तुम्हाला जर मुलांना मधल्या वेळी काहीतरी खायला द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा खूप चांगला पर्याय आहे। मी मुद्दाम तुम्हाला हा एक पराठा अगदी व्यवस्थित भाजून दाखवते। अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे लाटून भाजून घ्यायचे आहेत। तर मग आजची आपली चटपटीत पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि नक्की करून बघा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, रेसिपीखाली कमेंट्स करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा, आणि सगळ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।